नमस्कार रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चांगलीच इन्कमिंग सुरू झाली आहे आज शिवसेनेच्या एका विद्यमान आमदारानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे कोणता आहे तो आमदार बघूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दावा पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला अमित घोडा हे पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आहेत त्यांनी फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता दरम्यान शिवसेनेकडून माजी मंत्री राजेंद्र गावित यांना तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्याचबरोबर गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अण्णासाहेब माने आणि त्यांचे पुत्र युवासेना जिल्हाधिकारी संतोष माने यांनी देखील आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे